34 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट महिलेने वर्षाला 2 कोटी पॅकेज असलेली नोकरी सोडून सुरू केला कपडे धुण्याचा व्यवसाय. आज लॉन्ड्री व्यवसायातून कमवत आहे नोकरीहून 5 पट अधिक. राजस्थान मधील उदयपूर शहरातील 34 वर्षीय अपेक्षा सिंघवीने चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आणि जवळपास 10 वर्ष विविध नामांकित कंपनीमध्ये काम केले. चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करत असताना अपेक्षाला वर्षाला जवळपास 2 कोटी पॅकेज मिळत असूनही तिने लॉन्ड्री व्यवसाय करण्याचे ठरवले. अपेक्षा सिंघवीचे पती सिद्धार्थ सिंघवी उदयपूर मधल्या एका नामांकित संस्थेमध्ये अधिकारी म्हणून काम करतात. अपेक्षा यांच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान असलेला त्यांचा भाऊ देखील सीए आहे, तर त्यांच्या नातेवाईकांमध्ये बरेच जण सीए पदावर काम करत आहेत. अपेक्षा यांच्या सासरी आणि माहेरी अशा दोन्ही ठिकाणी त्या स्वतः उद्योग सुरू करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अशा दोन्ही परीक्षा पास केल्या आहेत. अपेक्षा सिंघवी यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये सीए फायनलची परीक्षा दिली होती, तर सीए इंटर मध्ये ऑल इंडिया 28वी, सीएस फाउंडेशन मध्ये ऑल इंडिया 3री, तर महिला कॅटेगरी मध्ये पहिली रँक त्यांनी मिळवली होती. आणि 2011 जानेवारी महिन्यात त्यांना गोव्यात वेदांता ग्रुप मध्ये पहिली नोकरी मिळाली होती. त्यांनी तिथे 2 वर्ष काम केले आणि त्यांनी हिंदुस्तान झिंक मध्ये आणि देभारी मध्ये 8 वर्ष काम केले. जुलै 2021 मध्ये त्यांचं पॅकेज वाढून 2 कोटी झालं होतं, पण त्यांनी त्या नोकरीचा राजीनामा दिला आणि लॉन्ड्री बिझनेस सुरू करण्याचे ठरवले. चार्टर्ड अकाउंटंट आणि लॉन्ड्री या दोन्ही कामाचा दूरदूर पर्यंत संबंध नव्हता, तरी त्यांनी हा निर्णय घेतला. अपेक्षांनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांचे कुटुंबीय मित्र परिवार सगळ्यांनाच धक्का बसला होता. सीए प्रोफेशन सोडून अगदी वेगळा पर्याय निवडणे कुटुंबातील सगळ्यांना विचित्र वाटलं. अपेक्षांनी तिचे पती सिद्धार्थ सिंघवी यांना आधीच सांगितलं होतं की नोकरी सोडून स्वतःच मला काहीतरी सुरू करायचं आहे. उदयपूरला अनेक पर्यटक भेट देतात, इथे अनेक हॉटेल्स आहेत, त्यामुळे लॉन्ड्री सुरू केली तर व्यवसाय जोरात चालेल असा त्यांच्या पतीचाही विश्वास होता. अपेक्षा यांनी सलग 2 वर्ष मेहनत घेतली आणि लॉन्ड्रीचं काम वाढवलं. त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं सिद्ध झालं. उदयपूरच्या भुवनामध्ये असलेल्या त्या लॉन्ड्रीत 25 महिलांसह 30 कर्मचारी 2 शिफ्ट मध्ये काम करतात. अपेक्षा यांनी या लॉन्ड्रीला सुविधा लॉन्ड्री सर्व्हिस असं नाव दिलं आहे. हॉटेल आणि इतर ठिकाणाहून कपडे निहान करण्यासाठी लॉन्ड्री मध्ये गाड्या आहेत. हॉटेलमधून पडदे, बेडशीट, टॉवेल, कर्मचाऱ्यांचे ड्रेस कपडे धुण्यासाठी येतात. कपड्यांची नीट पडताळणी केली जाते, त्याच्यावर लागलेले डाग काढले जातात. कपडे धुण्यासाठी 3 मोठ्या मशीन्स आहेत. ऑर्डर नुसार कपड्यांना इस्त्री, स्टीम प्रेस, ड्रायक्लीन प्रेस केली जाते. कपडे फोल्ड करून पॅक करून मग डिलिव्हर केले जातात. अपेक्षा सिंघवी यांना 4.5 वर्षाचा एक मुलगा आहे. ते एका आईची भूमिका पार पाडतातच, पण सोबतच लॉन्ड्रीचं काम देखील सांभाळतात. अपेक्षा यांनी चांगली नोकरी सोडून लॉन्ड्रीचं काम सुरू केल्याबद्दल लोकांना आश्चर्य वाटलं, पण काळाच्या ओघात सर्वांचा दृष्टिकोन बदलला. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.